सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ सर्वांना। नवरात्रीची पहिली माळ ही 15 ऑक्टोबरला आहे। 15 ऑक्टोबरपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे। घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, माळ कोणती घालायची आहे, मंत्र काय म्हणायचा आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। घटस्थापनेची पहिली माळ ही 15 ऑक्टोबर रविवार रोजी आहे। या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। या दिवशी आपल्याला केशरी रंग हा परिधान करायचा आहे। घटाला पहिल्या दिवशी ही नागवेलीच्या म्हणजे नागलीच्या पानांची माळ अर्पण करतात। पहिल्या दिवशी आपल्याला नागलीच्या पानांची माळ अर्पण करायची आहे, याचबरोबर तुम्ही पिवळ्या फुलांची देखील माळ अर्पण करू शकतात। माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले। या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी आपल्याला गायीच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती हा निरोगी राहतो। म्हणजेच या दिवशी आपल्याला शुद्ध तुपाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। या देवीला निसर्गाची देवी म्हणून ओळखले जाते। या देवीच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे। संस्कृतमध्ये शैलाचा अर्थ पर्वत असा होतो। तिच्या एका हातात त्रिशूल आहे आणि दुसऱ्या हातात कमळ आहे। शैलपुत्रीकडून निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद मागितला जातो। या दिवशी आपल्याला या देवीची जास्तीत जास्त पूजा करायची आहे, उपासना करायची आहे, मंत्रसाधना करायची आहे। यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य हे प्राप्त होतं। यामुळे आपण निर्भय बनतो, निडर बनतो। या दिवशी आपल्याला या देवीच्या ओम देवी शैलपुत्रे नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। याचबरोबर ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडानिविक्षे या मंत्राचा देखील आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे। या पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या माळीला पूजा करायची आहे, माळ घालायची आहे, मंत्रसाधना ही करायची आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।